ग्रामीण भागात भरणाऱ्या प्रत्येक यात्रेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. अशीच एक यात्रा नांदेड जिल्ह्यातील तामसा इथं भरते. ही यात्रा प्रसिद्ध आहे भाजी भाकरीच्या पंक्तीसाठी. चला तर पाहूयात कशी असते ही भाजी भाकरीची पंगत. नांदेडच्या तामसा गावात भरलेली ही 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा. पंचक्रोशीतील हजारो भाविक या यात्रेला येतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत मिळणारा प्रसाद. भल्या मोठ्या कढईत वेगवेगळ्या भाज्या एकत्र शिजवल्या जातात. त्यात कोणताही मसाला टाकला जात नाही. पंचक्रोशीतील भाविक या भाजी सोबत खाण्यासाठी भाकऱ्या आणतात. या सगळ्या भाकऱ्या एकत्र केल्या जातात आणि भाविकांना भाजी भाकरीचा प्रसाद दिला जातो. दरवर्षी या भाजी भाकरीचा लाभ घेतो. भाजी म्हणजे एकदम चांगली प्रकारची मिळते. इथं पूर्ण भाज्या मिक्स दरवर्षी येत असतो. मी 12 वर्षापासून येतो. सकाळी 5:30 वाजता सुरू होते भाजी टाकायला. आणि भाजी जी आहे आम्ही जवळपासच्या मंडईमधून सगळेजण जे मंडळ आहे आमचं ते कलेक्ट करतो आणि भाजी इथं आणून त्याला साफसफाई करून बाया लावून पूर्ण करून आणि कढईत टाकून शिजून ठेवतो. सर्व जाती धर्माचे भाविक आपापल्या परीनं देवाच्या चरणी भाकऱ्यांचं दान करतात आणि याच दानाला शेवटी प्रसादाचं रूप येतं. हा प्रसादही प्रत्येक जण मोठ्या श्रद्धेनं ग्रहण करतो. वर्षानुवर्षांची ही परंपरा तामसा गावकऱ्यांनी आजही जपली आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.